नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, इंडियन पोस्ट आपलं जे भारतीय पोस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र सर्कलसाठी जवळजवळ 2448 अशा वॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो। तर या वॅकन्सी खूप महत्त्वाच्या आहेत का? आहेत, कारण की फक्त 10वीच्या बेसवरती या वॅकन्सी भरल्या जाणार आहेत मित्रांनो। यामध्ये 3 पोस्ट आहेत मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक, असिस्टंट ग्रामीण डाक सेवक अशा आहेत 3, जरा विसरलो आहे मित्रांनो। तर ह्या 3 ज्या वॅकन्सी आहेत त्याच्याबद्दलचा आपला डिटेल व्हिडिओ जो आहे आपण बनवला होता काल, तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो सिंपल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्याच्यामध्ये डिटेल सांगितले, एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज किती आहे, काय, त्या सगळ्या गोष्टींचा मी त्यामध्ये समावेश केलेला आहे मित्रांनो। तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो असा आहे की आपल्याला फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, कारण की आपल्याला त्या व्हिडिओखाली भरपूर कमेंट आल्या की सर फॉर्म कसा फिलअप करायचा आहे। त्याचसोबत मला इंस्टाग्रामलाही खूप आपले मित्रांचे मेसेज आले, अजूनपर्यंत तुम्ही जर फॉलो केले नसेल तर तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत ते तिथं मांडू शकता मित्रांनो। तर सिम्पल मला इंस्टाग्रामलाही मेसेज आले की सर फॉर्म कसा फिलअप करायचा तो दाखवा। सिम्पल आहे मित्रांनो, फक्त 100 रुपये फी आहे। फॉर्म फिलअप करण्यासाठी तुमच्याजवळ सर्वात आधी तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, तुम्ही जर MSc IT किंवा अदर कोणता कम्प्युटर कोर्स केला असेल तो असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर एक मोबाईल नंबर, एक mail ID, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर तुमची साईन असलेला एक कोरा कागद आणि त्याच्यानंतर तुमचा फोटो, एवढे 7 डॉक्युमेंट जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही पटकन फॉर्म भरू शकता। खूप इझी आहे, त्यामध्ये काही ट्रिक पण सांगितल्यात, कारण की कधी कधी काय होतं मित्रांनो की आपण फॉर्म भरताना प्रॉब्लेम असा येतो की आपले जे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाहीत। म्हणजेच यामध्ये सुद्धा तुमचे जे 10वीचं सर्टिफिकेट आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही MSc IT किंवा कम्प्युटर कोर्सचं जे सर्टिफिकेट आहे ते फक्त 200 KB आतमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे। तेही मी सांगितले कसं करायचं ते। त्याच्यानंतर तुमचा फोटो फक्त तुम्हाला 50 KB आतमध्ये अपलोड करायचा आहे आणि तुमची साईन आहे ती तुम्हाला फक्त 20 KB आतमध्ये अपलोड करायची आहे। खूप इझी ट्रिक आहे, ऑनलाईनच ते होणार आहेत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन नवीन माहिती, भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते। तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी मी थोडी माहिती सांगतो, मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक वेबसाईट देईन, त्या वेबसाईटवरती तुम्हाला टॅप करायचं आहे। अशा प्रकारे तुमच्या पुढे एक इंटरफेस येऊन जाईल, appapost.in/gd-online/home.fasp.x अशा प्रकारे ही वेबसाईट आहे। अशी वेबसाईट ओपन झाल्यानंतर सिम्पल फर्स्ट वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या पुढे एक इंटरफेस येऊन जाईल। इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता, इथं पहिलं नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र, म्हणजे बिहारला 1940 पोस्ट आणि महाराष्ट्रामध्ये 2428 पोस्ट। त्याच्यानंतर स्टेप 1 तुम्हाला इंट्रोडक्शन, रजिस्ट्रेशन, मोबाईल चेंज आणि फॉरगॉट रजिस्ट्रेशन आहे। त्याच्यानंतर तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे, त्याच्यानंतर अप्लाय ऑनलाईन करायचं आहे आणि रिझल्ट वगैरे ते नंतर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। चला आपण पहिली जी प्रोसेस आहे त्याच्यावरती क्लिक करूयात। पहिल्या प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होऊन जाईल। हा फॉर्म ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पल हा फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचा आहे। आता हा फॉर्म भरून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, की जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेटवर जे काय तुमचं नाव आहे तेच तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे, जेही तुमचं असेल। कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे मित्रांनो, आधी आपलं आडनाव, त्याच्यानंतर आपलं नाव आणि त्याच्यानंतर वडिलांचं नाव, हा प्रॉब्लेम सगळीकडे येतो। त्याच्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरताना त्या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो। चला आता आपण फॉर्म भरून घेऊया। मित्रांनो तुम्हाला इथे फॉर्म भरताना काय करायचं आहे, फर्स्ट तुमचं नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा mail ID, त्याच्यानंतर तुमचं जे काय डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख ती, त्याच्यानंतर मेल फिमेल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट जी काय आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, अनरिझर्व, OBC, SC, ST, आता अनरिझर्व म्हणजे जनरल मित्रांनो। त्याच्यानंतर EWS असाल तर SNO इथं आपल्याला करायचं आहे। तुमचं सर्टिफिकेट असेल तर मग ती आपल्याला अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर सर्टिफिकेट व्हॅलिड कधीपर्यंत आहे त्याची आपल्याला इथे तारीख लिहावी लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही अपंग आहात, SNO इथे करायचं आहे, आणि असाल तर तुम्हाला ते डिसेबिलिटी, त्याच्यानंतर तुम्हाला सब कॅटेगरी वगैरे त्याच्या इथं नमूद करायचे पूर्णपणे। त्याच्यानंतर तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे आपला 10वीचा बोर्ड जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला जर क्लिक हिअर टू नो युअर
सर्कल, म्हणजे इथं जर आपण टॅप केलं तर इथं टॅप केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की पूर्णपणे इथे सर्कल वाईज नाव येत आहेत. म्हणजे तुम्ही हे का मी दाखवतोय, तुम्ही ते टॅप कराल तुम्हाला तुम्ही विचार कराल की हे काय आहे. तर फक्त हे सर्कल सांगितले मित्रांनो, म्हणजे पूर्ण राज्यांची नावं आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेट तुम्ही पास कधी झाला त्याचं इयर, त्याच्यानंतर तुम्ही सायकल तुम्हाला चालवता येते की नाही हे तुम्हाला इथं यस नो इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही अदर कुठे जॉब करत असाल तर यस नो इथं द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला NOC असेल तर एस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. अशा प्रकारे हा फर्स्ट पेज जे आहे ते आपल्याला भरून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू करायचा आहे. आता प्रिव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही ते पूर्णपणे पाहू शकता मित्रांनो, जे काय आहे ते तुमची पूर्णपणे माहिती डिटेलमध्ये येऊन जाईल. आता इथे मित्रांनो एक लक्ष द्यायचं आहे आपल्याला की पूर्णपणे आपल्याला पूर्ण वाचायचं आहे. एकदा 5 मिनिटं गेले तरी चालतील, पण कुठे चूक नाही पाहिजे आपल्याला मित्रांनो. त्यामुळे पूर्णपणे फॉर्म वाचायचा आहे आणि वाचून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्यात. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट झाल्यानंतर सिम्पल सबमिटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला. तर सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे एक पेज येईल, तुमच्याकडे PDF येऊन जाईल. त्या PDFमध्ये तुमची पूर्णपणे डिटेल असेल. डिटेल असल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, त्या डिक्लेरेशन फॉर्म असेल. डिक्लेरेशन नंतर तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन दिलेलं असेल. आता इन्स्ट्रक्शन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं एक लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एक रजिस्टर नंबर येऊन जाईल. आणि तो रजिस्टर नंबर, हा जो वरती तुम्हाला रजिस्टर नंबर दिसतोय सेम नंबर असेल तो, तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. हा जो रजिस्टर नंबर आहे तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्याला फी जेव्हा आपण पेड करणार आहे तेव्हा ह्या रजिस्टर नंबरवरून आपल्याला ती फी पेड करावी लागणार आहे. सेकंड म्हणजे मित्रांनो ही जी PDF आहे तुम्हाला ती प्रिंटवरती क्लिक करायची तुम्हाला. आणि प्रिंट करून घेतली तर चांगलीच गोष्ट आहे. आता जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असाल मित्रांनो आणि जर तुमचाच PC असेल किंवा तुमचाच मोबाईल असेल त्यावेळी तुम्ही डायरेक्टली PDFमध्ये ती सेव्ह करून ठेवू शकता मित्रांनो. तर सिम्पल मी इथे PDFमध्ये सेव्ह करून ठेवतोय मित्रांनो. तसंच तुम्ही PDFमध्ये सेव्ह करून ठेवा, तो जेव्हा तुम्हाला तुमचा रिझल्ट येईल त्यावेळी तुम्हाला हे सगळं कामाला येणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट, समजा तुमचं बाय चान्स जर तुमच्याकडून हा फॉर्म भरताना ही PDF सेव्ह नाही झाली, तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे जे पेज आहे म्हणजे तुम्ही होमवर जाल. होमवर गेल्यानंतर तुम्ही रजिस्टरवरती क्लिक कराल. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर, हे मी कधीच सांगतोय, समजा तुम्ही ती फी PDF नाही केली किंवा तुमच्याकडून चुकून ती राहिलं तर त्यावेळी सिम्पल तुम्हाला इथं फॉरगॉट रजिस्टर नंबर अँड फी ID इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे एक पेज येईल. अशा प्रकारे एक पेज आल्यानंतर तुम्ही इथे तुमचं डाटा टाकू शकता. डाटा टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली पूर्णपणे अशाप्रमाणे येईल आणि फी डिटेल्सवरती क्लिक करू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पुढे असा एक पेज ओपन होऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो हा इथपर्यंत आपला फॉर्म भरून झाला. आता पुढे आपण बघूया काय करायचं आहे ते. तर सिम्पल आपण आता पुढे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रजिस्टर होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर सिम्पल मित्रांनो तुमची जी सेकंड स्टेप आहे फी पेमेंट, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फी पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल तुमच्या पुढे. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो तुम्ही कॉपी केला होता तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे साईडला कुठेही तुम्ही क्लिक करा. कुठेही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमची कॅटेगरी आणि तुमची फी. आता ही फी आल्यानंतर सिम्पल तुम्हाला पुढे बघू शकता मित्रांनो की तुम्हाला नेट बँकिंग चार्जेस जो आहे तो 10 रुपये पर ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट कार्डला 1 रुपया 1% आहे आणि डेबिट कार्डला नील आहे. नील म्हणजे काहीच नाही आहे. तर तुम्ही मेक पेमेंट करू शकता. मेक पेमेंट करताना तुमच्या पुढे एक बिल डेस्क ओपन होऊन जाईल. आता अशा प्रकारे बिल डेस्क ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तुम्ही करू शकता, डेबिट कार्ड असेल करू शकता, नेट बँकिंगने करू शकता, वॉलेटने करू शकता, QR करू शकता आणि UPI. सिम्पल मेथड आहे मित्रांनो, UPI करा एक बेस्ट. कसं तुम्हाला सांगतो, UPI करून मेक पेमेंट करा. मेक पेमेंट झाल्यानंतर सिम्पल तुम्हाला इथे बिल डेस्कवर एक QR कोड येईल मित्रांनो. QR कोड आल्यानंतर तुमच्याकडे फोनपे, त्याच्यानंतर गुगल पे काहीही असू शकतं. त्या ॲपमध्ये जाऊन सिम्पल हा कोड जो आहे तो तुम्हाला स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली पेमेंट करू शकता. बाकी कुठल्या मेथडनी करायचं म्हणलं की जर थोडं हार्ड आहे, पण ह्या मेथडनी तुम्हाला थोडं इझी जाऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो माझं पेमेंट फुल झालेलं आहे. पेमेंट फुल झाल्यानंतर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉटही घेऊन ठेवू शकता किंवा डायरेक्टली प्रिंटही करू शकता. आता प्रिंट जरी करून ठेवलं तरी हा सेव्ह होणार आहे माझ्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही याच्यासोबत करू शकता. आता हे झालं मित्रांनो आपलं पेमेंट. पेमेंट झाल्यानंतर सिम्पल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा होममध्ये यायचं आहे. होममध्ये आल्यानंतर तुम्हाला आता थर्ड जी प्रोसेस आहे अप्लाय ऑनलाईन, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पुन्हा एक तुम्हाला 4 ते 5 टॅब ओपन होतील. म्हणजेच काय, तर रजिस्ट्रेशन डिटेल्स, ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट, चूज प्रिफरन्स आणि प्रिंट ॲप्लिकेशन. तर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला इथे पुन्हा एकदा पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर सिम्पल मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सर्कल निवडायचं आहे, म्हणजे आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे. महाराष्ट्र निवडून झाल्यानंतर इथं सिम्पल
सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता असं झालं, तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती. तुम्हाला इथे दिसतंय ओ टी पी सेंड युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, इथे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके झालं, तुम्हाला इथे तुमचा ओ टी पी इथे ॲड करायचा आहे. मित्रांनो, आपण हे फॉर्म आपल्या पुढे ओपन होणार आहे. यामध्ये तुमचं नाव, त्याच्यानंतर फादर नेम, रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर आपली जी कम्युनिटी आहे ती, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे बाकी डिटेल येऊन जाईल. आता इथं आपल्याला पूर्णपणे तुमचा ॲड्रेस भरायचा आहे. आता ॲड्रेस भरताना काय करायचं आहे मित्रांनो, तुमचा जो काही ॲड्रेस आहे जो तुमच्या आधार कार्डवरती आहे तो भरला तर बेस्टच आहे मित्रांनो. तर मी पटापट आपला ॲड्रेस भरून घेतो, त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूयात मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा हा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे असा भरून होईल. इथे आपल्याला पूर्णपणे ॲड्रेस टाकायचा, तुमचा प्रेझेंट ॲड्रेस, तुमचा त्याच्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. सेम असेल तर सिम्पल सेमवरती क्लिक करायचं आहे, तुमचा ॲड्रेस इथे सेव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो इथं आता बघूया आपण नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथं तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा. आता बोर्डवर तुम्ही इथे क्लिक केलं तर इथे तुम्हाला भरपूर असे बोर्ड येतील. सी बी एस सी येईल, त्याच्यानंतर इंडियन सर्टिफिकेट सेकंडरी एज्युकेशन, त्याच्यानंतर जे काही असेल ते. आता महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये किती बोर्ड येतात, 1, 2, 3, 4, 5, 6 जवळजवळ बोर्ड येत आहेत. यामध्ये मित्रांनो तुमच्या जो आपलं मार्कशीट आहे त्याच्यावरती तुमचे मार्क्स बघायचे किती येतात. ते 600 मार्कवाला एक आहे, सेकंड पण 600 मार्क्सवाले आहेत, 650 पण आहेत आणि 700 आणि 750 पण आहेत. यापैकी कॉमनलीच आपण पाहिलं तर 650 मार्क्सवाला आपला आहे. तुमचा कोणता आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जे सिलेक्ट आपला रिझल्ट टाईप करायचा, आपल्याला मार्कवरती रिझल्ट आपला टाईप आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो की आपलं सायन्स, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आणि सोशल सायन्स हे सब्जेक्ट ऑटोमॅटिक आलेले आहेत. आता जे पुढचे सब्जेक्ट आहेत ते आपल्याला इथे आपल्याला पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला जे काही सब्जेक्ट होते ते आता संपलं. समजा आता मी इथे मराठी टाकतोय, आपल्याला जे काही 10वीला सब्जेक्ट होते ते आपल्याला इथे टाकावे लागणार आहेत मित्रांनो. आता मित्रांनो सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन येतं, ते म्हणजे आपले डॉक्युमेंट अपडेट. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सिम्पल तुम्हाला काय बघायचं, इन्स्ट्रक्शन दिलेत. अपलोड फोटो करताना आपल्याला 50 KB आतमधला फोटो अपलोड करायचा. त्याच्यानंतर सिग्नेचर आपल्याला 20 KB आतमध्ये. त्याच्यानंतर 10th जे मार्कशीट आहे आपल्याला मित्रांनो ते आपल्याला 200 KB आतमध्ये करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जर कम्प्युटर सर्टिफिकेट किंवा सप्लिमेंट मार्क्स मेमो, म्हणजेच तुमचं समजा तुम्ही 10वीमध्ये फेल झाला असाल आणि तुम्हाला सेकंड चान्समध्ये तुम्ही पास झाला असाल, ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड जर तुम्ही परत सेकंड टाइम फेल झाला असाल ते तुम्ही ते अपलोड करू शकता. त्याच्यानंतर लास्ट जे आहे मित्रांनो डॉक्युमेंट, ते तुम्ही इथे म्हणजे तुमचं एखादं कम्प्युटर सर्टिफिकेट MSCIT वगैरे जे असेल ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. जर तुम्ही फेल झाला असाल तर एकदाच फक्त ते अपलोड करायचं. तर फटाफट आपण सेव्ह करून घेऊयात. तर यामध्ये मी तुम्हाला एक सांगणार आहे मित्रांनो, ती म्हणजे कशी असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे माझे डॉक्युमेंट इथे अपलोड झालेले आहेत. जर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना जर काही प्रॉब्लेम आला मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं. सिम्पल ते डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायच्या, नंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही बघा इथे मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईन, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक जर केलं, म्हणजे समजा आता कॉम्प्रेस रिसाईज आणि फाईल याच्यावरती क्लिक केलं, कॉम्प्रेस इमेज tooler.com याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला सिम्पल इथं अपलोड इमेज करायचं आहे. अपलोड इमेज केल्यानंतर सिम्पल तुमची जी काही इमेज आहे तुमच्या डेस्कटॉपमधली किंवा मोबाईलमधली ती अशी क्लिक करायची आहे, ओपन करायचं आहे. ओपन केलं तर तुम्ही इथे अशा प्रकारे तुमची इमेज अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे बघायचं आहे मित्रांनो तुम्हाला साईज किती दिले, म्हणजेच समजा आता फोटोची साईज काय सांगितले की 140 सिग्नेचरची साईज काय सांगितले 140x60 आणि 20 KB आतमध्ये. तर सिम्पल तुम्हाला इथे काय करायचं आहे, वाईड जे आहे ते 140 करायचे आणि हाईट जी आहे ती 60 करायची आहे मित्रांनो. 60 केली आणि सिम्पल तुम्हाला इथे जवळजवळ 50%च्या आसपास तुम्ही इथे करू शकता. केल्यानंतर सिम्पल तुम्हाला कॉम्प्रेस इमेजवरती क्लिक करायचं आहे. कॉम्प्रेस इमेजवरती क्लिक केलं तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे येऊन जाईल. आणि सिम्पल तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी फाईल आहे ती तुमची यापुढे तयार होऊन जाईल. एकदम सिम्पल मेथड आहे, जास्त काय यामध्ये टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुमचे जेव्हा डॉक्युमेंट सगळे अपलोड होतील सिम्पल तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे आता चौथी जी प्रोसेस आहे प्रिफरन्सवाली ती येऊन जाईल. आता इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता तो आपल्याला किती 5 प्रिफरन्स मिळालेले आहेत. आता तुम्ही जर 100 जास्त पेमेंट केलं असतं, 200 रुपयाचं पेमेंट केलं असतं, तुम्हाला 10 प्रिफरन्स मिळाले असते. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही काय करू शकता ते. तुम्हाला सिम्पल डिव्हिजनवरती क्लिक करू शकता. आता सिम्पल मी एक PDF दिलेली मित्रांनो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकता त्या PDFमध्ये आहेत कोणत्या डिव्हिजनला किती पोस्ट आहेत. ते जिथे जास्त पोस्ट असेल तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. त्यापेक्षा अजून एक ऑप्शन म्हणजे तुम्ही आसपासचे जे काही तुमचे आहेत, तुमच्या आसपास घराच्या आसपास जे काही आहेत तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. मी पटापट हे पूर्ण
घेतो मित्रांनो भरून। तर अशा प्रकारे पूर्णपणे माझ्यापुढे माझा जो फॉर्म आहे मी फिलअप केलेला पूर्णपणे येऊन जाईल। इथे तुम्ही एकदा चेक करायचं आहे मित्रांनो, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा फोटो, त्याच्यानंतर तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचं बाकी जे काही डेट ऑफ बर्थ वगैरे आहे हे आत्ताच तुम्ही सगळे चेक करून घ्या मित्रांनो। तुमचा ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे चेक करायच्या आहेत। त्याच्यानंतर तुमचे मार्क्स झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स जे अपलोड केले ते केलेले आहेत ते पूर्णपणे इथे येऊन जातील आणि सिम्पल तुमची साईन। आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काय आत्ता तुम्ही डिव्हिजन जे सर्कल जे सिलेक्ट केले ते येऊन जाईल आणि त्याच्यानंतर सिम्पल तुम्हाला हा फॉर्म जो प्रिंट म्हणजेच प्रिंट मारून इथे प्रिंट करू शकता मित्र। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा। तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।